कोल्हापुरातील बिंदू चौक परिसरातील बारायमाम इथं सरकारी मालकीचा रस्ता आहे मात्र स्थानिक नागरिकांनी हा रस्ता बंद केलाय त्यामुळे दुचाकी किंवा पायी जाणाऱ्या नागरिकांना लांबचा वळसा घालावा लागतो याचा बदला म्हणून आझाद गल्लीतील मंडळांनाही सरकारी रस्ता बंद केलाय परिणामी शहरवासियांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय महापालिका आणि पोलीस प्रशासनानं याकडे का दुर्लक्ष केलंय असा प्रश्न उपस्थित होतोय त्यातून स्थानिक नागरिकांचा उद्रेक झाला अखेर आज महापालिका प्रशासनानं बंद केलेल्या दोन्ही रस्त्यांची पाहणी केली आणि लवकरच दोन्ही रस्ते पूर्ववत सुरू करू कोल्हापुरातील बिंदू चौक सबजेलच्या पाठीमागील बारा इमाम परिसरात असलेला रस्ता अचानक स्थानिक नागरिकांनी वाहतुकीसाठी बंद केला केवळ दुचाकीच नव्हे तर पादचाऱ्यांनाही जाता येणार नाही अशा पद्धतीने ना हा रस्ता बंद केला गेलाय ज्यांना हा रस्ता बंद केलाय हे केला माहीत नाही त्यांना सबजेल मागील रस्त्यातून निम्म्यातून परतावं लागतं तर अनेक पादचाऱ्यांना या परिसराला वेढा घालून जावं लागत असल्यानं नाहक त्रास होतोय याबाबत आझाद गल्ली परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि पोलिसांना कल्पना देऊनही त्यावर निर्णय झाला नाही अखेर वैतागलेल्या नागरिकांनी आझाद गल्लीतील रस्ता देखील गेल्या महिन्यापासून बंद केलाय जशास तसं वृत्तीमुळं हा प्रकार झाला असून सरकारी मालकीचे शहरातील दोन रस्ते सध्या बंद आहेत तरीही महापालिका किंवा पोलीस प्रशासनानं बघ्याची भूमिका घेतल्यानं नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आज महापालिका प्रशासनाला बांगड्यांचा आहेर देण्याचा इशारा आझाद गल्ली परिसरातील महिलांनी दिला त्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आणि बारा इमाम परिसरात अधिकारी आले इथला अतिक्रमण हटवण्यासाठी आज प्रयत्न झाला पण इथला बंद केलेला रस्ता पूर्ववत सुरू झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडून आदिलशाहीला उत्तर देण्याचा इशारा कार्यकर्ते अवधूत भाटे यांनी दिला कमान बंद करण्यात आली प्रशासनानं कुठली दखल घेतली नाही गल्लीतल्या भागातल्या बऱ्याच महिला आणि पुरुषांनी जाऊन महामालिकेला वारंवार दाद मागितली पोलीस स्टेशनला वारंवार दाद मागिली तरीही कुठली दखल घेतली गेली नाही आता जर चोवीस तासात हा रस्ता खुला झाला नाही तर भागातले नागरिक स्वतः जाऊन तो रस्ता खुला करतील आणि जी काही परिस्थिती यात त्याच्यानंतर उद्भवेल त्या परिस्थितीला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील दुसरीकडे बंद केलेला रस्ता खुला करावा अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढून महिलांच्या वतीनं महापालिका अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देऊ असा इशारा सरला कोले यांनी दिला जर हा बिंदू तो, तो रस्ता जर खुला केला नाही बारा मतला तर आम्ही स्वतः जाऊन खुला करून महानगरपालिकेला बारा इमाम परिसर आणि आझादगल्ली परिसरातील दोन रस्ते वाहतुकीसाठी बंद होऊन तीन महिने उलटले तरीही पोलिसांनी लक्ष दिलेलं नाही त्यामुळे या दोन भागातील कार्यकर्त्यांमध्ये विनाकारण तेड वाढतोय या प्रकाराला अन्य कुठला रंग येण्यापूर्वी दोन्ही बाजूच्या नागरिकांनी समजूतदारपणा दाखवावा आणि पोलीस प्रशासनानंही रस्ते खुले करावेत अशी मागणी होतीये